हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रंजनाज रेसिपी। आणि आज आपण बनवणार आहोत रवा केक। यासाठी लागणारं साहित्य बनवणार आहोत, यासाठी रवा 1 कप आणि 1/4 कप, मैदा 1/2 कप, पिठी साखर 1 कप आणि मिक्स फ्रूट इसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, तेल 1/2 कप, मीठ, दूध 1/2 कप, दूध पावडर 2 चमचा, दही 1/2 कप आणि टूटी फ्रुटी। आता दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेल 1/2 कप घेतलेलं आहे, मेजरमेंट कपच्या 2 नंबरच्या कपनी। दूधही 1/2 कप घेतलेलं आहे, म्हणजे 2 नंबरच्या कपनी, आणि दही पण 2 नंबरच्या कपनी 1 कप। तर याच्यामध्ये आपण रवा घालून घेणार आहे। रवा 0 नंबरचा वापरलेला आहे मी, तर 1 नंबरचा कप आणि 4 नंबरचा कप वापरलेला आहे। तर याच्यामध्ये आपण दूध पावडर घालून घेणार आहे, सॉरी साखर, पिठी साखर 1 कप घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपण आता मैदा घालून घेणार आहे। मैदा आपण चाळून घेणार आहे, 1/2 कप मैदा घातलेला आहे आणि दूध पावडर याच्यामध्ये आपण घालून चाळून घेणार आहे। तर आता आपण याला चाळून घेणार आहोत, चाळून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार आणि इसेन्स। तर याला आपण एकजीव करून घेणार आहेत, याला आपण 1-20 मिनटं असंच ठेवणार आहोत। नंतर याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ठेवणार घालणार आहे। तर याला आपण 20 मिनटं असंच ठेवणार आहे रवा मैदा एकजीव होण्यासाठी। तर 20 मिनटानंतर याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेणार आहे। तर याला आपण परत हलवणार आहोत, थोडीशी टूटी फ्रुटी पण याच्यात घालून घेणार आहोत। तर त्यानंतर आपण याला एका भांड्यामध्ये घालणार आहोत। या भांड्याला मी आतनं बटर पेपर घातलेला आहे आणि तूप तेल थोडंसं घातलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण बॅटर तयार झालेलं आहे ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तर याला आपण एकसारखं हलवून, म्हणजे एकसारखं करणार आहे आणि याच्यावरती पण आपण थोडीशी टूटी फ्रुटी घालून घेणार आहे। तर याला आपण 160 डिग्रीवर 30 ते 35 मिनटं लावणार आहोत ओव्हनला। ओव्हनला लावून घेतल्यानंतर केक बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं किती छान फुगला आहे, टेस्टला पण खूप भारी लागतो केक हा। तर याला आपण थंड झाल्यानंतर असं काढून घेणार आहोत। केक हा थंड झालेला आहे माझा। तर बघू शकता किती छान याला जाळी पडलेली आहे। तर याला आपण आता कट करून घेणार आहोत। याच्यामध्ये पण आपण बघू शकता किती छान अशी जाळी, एकदम क्रिस्पी, छान, एकदम टेस्टला पण खूप मस्त। एकदा नक्की ट्राय करा। तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे, बघू शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।